आणि आज 12वीचा निकाल आहे, त्या संदर्भातली एक मोठी बातमी. राज्याचा 12वीचा निकाल 93.37% इतका लागलेला आहे. दुपारी 1 वाजता वेबसाईटवरती हा निकाल जाहीर होणार आहे आणि त्यानंतर अर्थातच विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळतील. राज्याचं पासिंग पर्सेंटेज हे 93.37% इतकं आहे. सध्या याच संदर्भात 12वी बोर्डाची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जातोय. टक्केवारी आहे 91.87% इतकी उत्तीर्णतेची टक्केवारी सर्व विद्यार्थ्यांची मिळून आहे. या सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा आपण विचार केला तर नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक असून तो 97.51% इतका आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून तो निकाल 91.95% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल हा 95.44% इतका आहे. तर मुलांचा निकाल 91.60% इतका आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे या परीक्षेत सुद्धा निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 3.84% जास्त आहे. मगाशीच मी सांगितलं 154 विषयांची आपण परीक्षा घेतली, त्यापैकी 26 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे. आपण जर 2020 2024 नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी बघितली तर प्रामुख्याने आपण 23 आणि 24 तुलना केली तर 23 निकाल फेब्रुवारी मार्च 23 12वीचा निकाल हा 91.25% होता. तर यावर्षीचा फेब्रुवारी मार्च 12वीचा निकाल हा 93.37% इतका आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा निकाल 2.12% वाढ झालेली आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण ह्या विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना खेळाडू NCC किंवा स्काउट गाईडचे अतिरिक्त गुण देतो, ते पण 100% लिमिटमध्ये ते गुण देतो. आणि त्यामध्ये यावर्षी 20,910 विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त गुण दिले गेलेले आहेत. श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना, आपल्याला माहीत आहे की 12वीला एखादा विद्यार्थी सर्व विषयात जरी पास झाला आणि त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण पडले तर त्या विद्यार्थ्याला क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे श्रेणी सुधार योजनेच्या अंतर्गत ही परीक्षा पूर्ण विषयात पास झाला असेल तर येणारी आमची पुरवणी परीक्षा जी जुलैमध्ये होणार आहे आणि दुसऱ्या पुढची परीक्षा म्हणजे मार्च 2025 परीक्षा, या दोन्ही परीक्षेला किंवा दोन्हीपैकी एका परीक्षेला त्या विद्यार्थ्याला श्रेणी सुधार योजनेखाली त्या विद्यार्थ्याला परीक्षा देता येते जरी तो विद्यार्थी पास असेल तरी. आणि त्याचबरोबर ही श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना देत असताना त्यानं पुढचा निकाल लागल्यानंतर म्हणजे जुलैचा किंवा मार्चचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत आमच्याकडं विकल्प द्यायचा असतो की त्याला मागील परीक्षेचा म्हणजे या परीक्षेचा निकाल पाहिजे का पुढच्या परीक्षेचा निकाल पाहिजे आहे, त्याला कोणती संपादनूक पाहिजे आहे याचे त्यानं विकल्प राज्य मंडळाकडे देणे आवश्यक असते आणि त्याप्रमाणे त्यांनी देणे आवश्यक आहे. आपल्याला माहीत आहे दरवर्षी निकालाची कार्यपद्धती ऑनलाईन पद्धतीनं आपण निकाल आधी लावतो आणि त्या ऑनलाईन पद्धतीने निकाल लावल्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर प्रत्यक्ष मार्कशीट आल्यानंतर जे दडपण असेल दडपण थोडंफार कमी होण्यास मदत मिळते आणि विद्यार्थ्यांना 8-10 दिवस निकाल अगोदर. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये 2% वाढ झाली आहे. कोकण विभागाचा निकाल हा राज्यामध्ये सर्वाधिक आहे आणि यंदासुद्धा उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणामध्ये मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारलेली आहे. दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा निकालासाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.